बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यावर वर्षाताईंनी टीम बी बद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. वर्षाताईंनी मला टीम बी ही कधीच पटलीच नाही असं स्पष्ट केलंय. आणि त्यांनी खास करून डीपी म्हणजेच धनंजय पोवार आणि अंकिता प्रभू वालावलकर यांच्यावर निशाणा साधलाय. डीपी हा पोरकट आहे, तो दुसऱ्यांबद्दल खास करून जान्हवीबद्दल त्यानं माझ्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे निकी आणि जान्हवीनं माफी मागितल्यावर मी त्यांना माफ केलं. पण डीपी बद्दलचा माझ्या मनात राग कायम आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी वर्षाताईंनी अंकिता बद्दल ही बऱ्याच गोष्टी बोलल्या. अंकिता फक्त मागून बोलते, ती समोरून बोलत नाही. तिची वकिली करायला डीपी यायचा. अंकिताला तोंड नाही का? एरवी भाषण तर देत असते, पण ज्यावेळी मी तिच्याशी एखादा विषय बोलायला जायचे तेव्हा डीपी तिथे येऊन उभा राहायचा आणि तिची वकिली करायला लागायचा. त्यावेळी अंकिताच्या तोंडातून एक चकार शब्द देखील निघायचा नाही. ती का बोलत नाही असा प्रश्नही यावेळी वर्षाताईंनी उपस्थित केला. यावेळी अंकिताई मागून बोलते हे स्पष्ट झालं. यासोबतच वर्षाताई यांनी मी ग्रुपमध्ये कधी नव्हतेच, मी स्वतंत्र होते. मला पाहिजे तेव्हा टीम बीने माझा वापर करून घेतला. माझं मत टीम बीने कधीच विचारात घेतलं नाही असं म्हणत मला टीम बी कधी पटलीच नाही असं स्पष्ट केलं. तर मग तुम्हाला काय वाटतं, वर्षाताईंवर टीम बीने खरंच अन्याय केला का? त्यांचं मत कधीच विचारात घेतलं नाही का? त्यांना फक्त मेजॉरिटीसाठी वापर करून घेतला का? अंकिता खरंच तोंडावर बोलत नाही, मागूनच बोलते. त्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.